Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. We are going to learn Agriculture Science and Technology Standard 12, Chapter Number 2, Commercial Crop. In Commercial Crop, previous lecture explained the Santra cultivation. Then in this lecture also, cultivation of Santra, that is a flowering time. Then Santra flowering 3 times in a year, known as Bahar. There are 3 Bahar in a year. Ambe Bahar, flowering time is January to February. Then Mrig Bahar, June to July. Hast Bahar, flowering time is September to October. Tar Santryala Varshatun, 3 Veles flowering yu shakta. Parantu, tya 3 je Bahar hai, tya paiki ekas Bahar aplyala gheta yeto. आंबे बहारचं फ्लावरिंग टाईम जानेवारी टू फेब्रुवारी महिन्यामध्ये फुलं लागतात, म्हणून त्याला आंबे बहार म्हणतात. कारण की या पिरियडमध्ये आंब्याला सुद्धा फ्लावरिंग येतं. मृग बहार जून टू जुलै, जून जुलैमध्ये फुलं लागतात तेव्हा त्या बहारला मृग बहार असं म्हणतात, कारण तिथे मृग नक्षत्र असतं. हस्त बहार सप्टेंबर ऑक्टोबर या महिन्यामध्ये, म्हणजे हस्त मृग नक्षत्र असतं, हस्त आपलं नक्षत्र असतं, त्यावेळेस फुलं लागतात, त्याला हस्तबहार असं म्हटलं जातं. देन कॅरेक्टरिस्टिक ऑफ बहार, दॅट इज अ मृग बहार. फ्लावरिंग टाईम इज जून टू जुलै, जे जून जुलैमध्ये फुलं लागतात त्याला मृग बहार असं म्हटलं जातं. विथ होल्डिंग ऑफ वॉटर फ्रॉम एप्रिल टू मे मंथ. आता हे मृग बहार जेव्हा आपण घेतो तेव्हा एप्रिल मे महिन्यामध्ये आपल्याला पाणी देण्याची आवश्यकता नाही, म्हणजेच विथ होल्डिंग वॉटर करावं लागतं, म्हणजेच त्याला आपण बहार ट्रीटमेंट असं म्हणतो. फ्रूट्स आर स्वीट इन टेस्ट. या बहारचे जे फळं आहेत ते स्वीट इन टेस्ट असतात, कारण फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये काढायला येतात. फ्रूट्स आर एक्सलेंट क्वालिटी. हे जे मृग बहारचे फळं असतात याची क्वालिटी चांगली असते फळांची. देन लेस अटॅक ऑफ पेस्ट अँड डिसीजेस. या बहारच्या फळांना रोगराईचा प्रादुर्भाव फारच कमी होतं, कारण की याचं जे हार्वेस्टिंग पिरियड आहे हे फेब्रुवारी मार्च आहे, तेव्हा सीझन क्लिअर असतं, क्लिअर वेदर असतं, तर फळांची क्वालिटी चांगली असतं, चांगली असते आणि डिमांड पण चांगलं असतं. आंबे बहार फ्लावरिंग टाईम आहे जानेवारी टू फेब्रुवारी. आता आंबे बहारला फुलं जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये लागतात. विथ होल्डिंग ऑफ वॉटर फ्रॉम नोव्हेंबर टू डिसेंबर. तर पाणी बंद करावं लागतं आपल्याला, म्हणजे बहार ट्रीटमेंट द्यावं लागतं नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये, अजिबात पाणी देण्याची आवश्यकता नाही. फ्रूट्स आर सुअर इन टेस्ट. या आंबे बहारची फळं टेस्टीला आंबट असतात, सुअर टेस्ट असतात, जास्त आंबट असतात, कारण की याचं पाण्याचं प्रमाण कमी होत नाही, कारण पावसाळ्यामध्ये हे भरपूर पावसाचं पाणी असतं आणि म्हणून ते संत्रा आंबट असतात. फ्रूट्स आर अटॅक बाय फ्रूट सकिंग मॉथ. आता हे पावसाळ्यामध्ये फळं चांगल्या मॅच्युरिटी स्टेजमध्ये असतात, म्हणून फ्रूट मॉथ जे आहे कीटक याचा प्रादुर्भाव जास्त जाणवतो आणि भरपूर फळांचं नुकसान होतं, खाली भरपूर गळून पडतात फळं, शेतकऱ्याचं नुकसान होतं. म्हणून आपण जास्त करून मृग बहारच चॉईस करायला पाहिजे, घ्यायला पाहिजे. नेक्स्ट पॉईंट हार्वेस्टिंग. दिस पॉईंट कॅन बी आस्क इन बोर्ड एक्झाम 2 मार्क. हार्वेस्टिंग म्हणजे काढणी. संत्रा स्टार्ट बेरिंग 5 to 6 years आफ्टर प्लांटिंग. तर संत्र्याला फळधारणा लागवडी केल्यापासनं 5 ते 6 वर्षांनी फळधारणेला सुरुवात होते. फ्रूट्स बिकम रेडी फॉर हार्वेस्टिंग 8 to 9 months आफ्टर फ्लावरिंग. संत्र्याचे फळं फुलं लागल्यापासनं 8 ते 9 महिन्यांनी काढायला येतात फळं. देन मॅच्युरिटी साईन्स आर फ्रूट कलर चेंज डार्क ग्रीन टू पेल ग्रीन. तर फळं मॅच्युरिटीला आले किंवा नाही त्याचे लक्षण आपल्याला कळतं, तर डार्क ग्रीन कलर टू पेल ग्रीन कलर होतं, ते आपण फोटोमध्ये दाखवलेलं आहे. हे डार्क ग्रीन कलर आहे आणि हे लाईट ग्रीन कलर आहे, म्हणजे स्लाईटली येलोइश कलर आहे. तर हे मॅच्युअर फळ आहे आणि इमॅच्युअर फळ आहे. नेक्स्ट फ्रूट स्वीट इन टेस्ट. फळ स्वादिष्ट लागतं, चवदार लागतं, गोड फळ लागतं आणि जे इमॅच्युअर फळ आहे
ते आंबट असतं. हे जर फळ आपण सोलायला गेलं तर याचं स्किन टाईट असणार आहे, सोलणार नाही, आणि पांढरं वर थर दिसणार आपल्याला. वरचंही ग्रीन कलर काढल्यानंतर पांढरं कलरचं एक थर असतं, आणि त्यानंतर हे सिगमेंट असतात, आणि ते सिगमेंट आंबट लागतात. तर आपण खाऊ शकत नाही, एवढं आंबटपणा असतं इमॅच्युअर फळामध्ये. आणि हे इझिली रिंड रिमूव्ह होते, आणि याचे सिगमेंट आपण व्यवस्थित खाऊ शकतो. नेक्स्ट, इझी रिमूव्ह द रिंड. याचं वरचं जे कवच आहे फळांचं ते इझिली रिमूव्ह होतं मॅच्युअर फळाचं, आणि इमॅच्युअर फळाचं वरचं जे स्किन आहे ते इझिली रिमूव्ह होत नाही, निघू शकत नाही, जास्त ताकद लागते. नेक्स्ट, ऑल फ्रूट हार्वेस्टिंग ॲट ए टाईम. जनरली ऑल फ्रूट हार्वेस्टिंग ॲट ए टाईम. इनकेस ऑफ ॲट द टाईम ऑफ बहार ट्रीटमेंट देन रेनफॉल डू नॉट प्रॉपरली रिसिविंग, सो सम फ्लावर अर्लियर अँड देन ऑल्सो लेट फ्लावर देन ॲट दॅट टाईम देन सम फ्रूट मॅच्युअर अर्लियर अँड देन ऑल्सो सम फ्रूट लेट मॅच्युअर. तर शक्यतो संत्र्याला, संत्र्याचे जे फळ आहेत सगळे एकाच वेळ काढायला येतात, परंतु काही वेळेला बहार ट्रीटमेंट आपण जेव्हा देतो, जेव्हा मान्सूनचं पाऊस, ज्याला आपण विदाऊट मान्सून म्हणजे ज्याला आपण अवकाळी पाऊस म्हणतो, अशा वेळेस जर अवकाळी पाऊस आलं तर तेव्हा व्यवस्थित बहार ट्रीटमेंट बसत नाही. किंवा थोडंसं पाऊस येऊन गेलेला असेल तर काही फुलं अगोदर येतात, आणि नंतर पाऊस जोराचं झाल्यानंतर नंतर फुलं येतात. तर या दोनमध्ये डिफरन्स होतं 15-20 दिवसाचं. तर अशा वेळेस काही फळं थोडं लवकर काढायला येतात, आणि काही 15 दिवसानंतर काढायला येतात. तर अशा पद्धतीनं शक्यतो सगळे संत्र्याचे फळं ॲट अ टाईम काढायला येतात. तर या पद्धतीनं फुलं लागतात, फुलं लागल्यानंतर या पद्धतीनं लहान फळं तयार होतात. हे इमॅच्युअर फळ आहे, नंतर हे मॅच्युअर झालेलं आहे. हे मॅच्युअर झालेलं फळचं कॅरेक्टर काय असणार आहे? इट इज अ लाईट येलोश इन कलर, रिंड इझिली रिमूव्ह, अँड देन स्वीट इन टेस्ट. तर याचा कलर चेंज झालेला आहे. नंतर आपण याचं वरचं रिंड जे आहे, स्किन जे आहे ते काढायला गेलं तर लवकर निघतं. नंतर फोळी जर आपण खाल्ले तर गोड लागतात, तर ते मॅच्युअर झालं असं आपण गृहीत धरणार. त्या पद्धतीने हे कलर चेंज झालेलं आहे, कलर चेंज झालेलं आहे. तर हार्वेस्टिंग आपण करतो, हार्वेस्टिंग शुड बी डन पिकिंग द फ्रूट बाय हँड इन ऑन लोअर साईड, देन टॉप फ्रूट्स कॅन बी हार्वेस्टिंग बाय द हेल्प ऑफ पिकर ऑर बाय हँड. तर जे फळं आपल्या हाताला येतात ते फळं आपण फळं तोडायला पाहिजे, फळं ओढायला नको, त्याला थोडं टर्न करायला पाहिजे, तर ते इथून कट होणार. आणि जर आपण ओढून घेतलं तर इथं छिद्र पडणार. तर फळं हार्वेस्टिंग करत असतानाही आपण काळजी घ्यायला पाहिजे. हे एक्सपर्ट माणसं असतात, त्यांना माहीत, थोडं टर्न केलं फळ की ॲटोमॅटिक इथून तुटून येतं. आणि जवळचे जे फळ आहे ते हातानं तोडून घ्यायला पाहिजे. उंच फळ जे आहेत तर ते एकतर शिडी लावून, शिडीवर उभं राहून आपल्याला फळं तोडता येते, किंवा खुडीच्या सहाय्याने आपल्याला, पिकरच्या सहाय्याने आपल्याला हे फळं काढता येतात. तर खुडीनं जे आहे ते टर्न होत नाही, म्हणून शक्यतो संत्रा फळ हे हातानेच तोडायला पाहिजे. म्हणून शिडी लावून आपण ते वरचे फळं हातानेच तोडून घ्यायला पाहिजे. अगोदर या झोऱ्यामध्ये ठेवायला पाहिजे, नंतर हे कॅरेटमध्ये भरून जिथं सावली आहे तिथं आपण याची गंजी मारून तिथं ग्रेडिंग करायला पाहिजे. तर या पद्धतीनं हार्वेस्टिंग केलं जातं, नंतर याला ग्रेडिंग करून हाय क्वालिटीचे फळं हे डिस्टर्न मार्केटला सप्लाय केले जातात, लो क्वालिटीचे फ्रूट हे लोकल मार्केटमध्ये सप्लाय केले जातात. देन यील्ड ऑफ संत्रा डिपेंड अपॉन द एज ऑफ प्लांट अँड कल्टिवेशन मेथड. जनरली ॲव्हरेज यील्ड इज अबाउट 800 to 1600 फ्रूट पर प्लांट. तर संत्र्याचं उत्पादन हे झाडाच्या वयावर अवलंबून आहे. तर लहान वयामध्ये 10 वर्षापर्यंत कमी उत्पादन मिळतं, नंतर चांगली वाढ झाली झाडांची तर आपल्याला फळं जास्त मिळतात. म्हणून ॲव्हरेज आपण सांगतो की 800 to 1600 फळ एका झाडाला दरवर्षी लागतात. आणि त्याचं जर वजनावर जर सांगितलं आपण, ॲव्हरेज इज अबाउट 10 टन्स पर हेक्टर. एका हेक्टरी आपल्याला 10 टन
म्हणजे 100 क्विंटल एवढं संत्र्याचं उत्पादन मिळतं. नेक्स्ट प्लांट प्रोटेक्शन, देन फर्स्ट इम्पॉर्टंट पेस्ट, दॅट इज अ लेमन बटरफ्लाय, स्टेम बोरर, बार्क इटिंग कॅटरपिलर अँड सायट्रसिला. लेमन बटरफ्लाय हे महत्त्वाचं कीटक आहे, स्टेम बोरर खोडकिडा आपण मँगोमध्ये बघितलेलं आहे, बार्क इटिंग कॅटरपिलर मँगोमध्ये बघितलेलं आहे, म्हणून लेमन बटरफ्लाय आणि सायट्रसिला हे इथं आपण अभ्यास करूया. नेक्स्ट व्हाईट फ्लाय हे बघू आपण, फ्रूट सकिंगमा तेवढा प्रादुर्भाव म्हणजेच एक्झामच्या दृष्टीनं तेवढं महत्त्वाचं वाटत नाही मला. नेक्स्ट लेमन बटरफ्लाय, नेचर ऑफ डॅमेज, इट इज अ सिरियस इन्सेक्ट ऑफ संत्रा, संत्र्यावरचं महत्त्वाचं कीटक आहे. ड्युरिंग इन नर्सरी अँड ऑल्सो न्यू ग्रोथ स्टेज, दॅट इज अ जून टू जुलै, देन सप्टेंबर ऑक्टोबर अँड जानेवारी फेब्रुवारी, दिस पिरियड मोर अटॅक ऑफ लेमन बटरफ्लाय इन्सेक्ट. तर हे नर्सरीमध्ये प्रादुर्भाव करतं, नर्सरीमध्ये आपले रोपटे 2 वर्ष राहणार आहेत, तिथंही कवळ्या पानावर याचा प्रादुर्भाव जास्त दिसतो. लार्वा फीड ऑन लिव्ज फ्रॉम द मार्जिन टुअर द मिडरिब, तर हे लार्वा जी यायची म्हणजे याचं अळी जी आहे, ही अळी काय करते, मार्जिनपासनं कुरतळणं सुरू करते तर मिडरिपपर्यंत येऊन थांबते, तर मिडरिप शिल्लक ठेवते, बाकी लिप लॅमिना पूर्ण खाऊन टाकते. ही अळी आहे, याची मोठी झालेली आहे म्हणजे सुप्त अवस्थेमध्ये जाणार आहे त्या अवस्थेची अळी आहे, तरी त्यांनी पूर्ण डॅमेज केलेलं आहे. एवढं सगळं एका अळीनं डॅमेज करून तर आता सुप्त अवस्थेमध्ये जाणार आहे. तर या पद्धतीने ही अळी काय करते, मार्जिन अगोदर खाऊन टाकते. या पद्धतीनं मार्जिन खाल्लेलं दिसत आहे आपल्याला, लिप मार्जिन जे आहे हे पूर्ण कुरतडते म्हणजे खाते, आणि नंतर याची साईज ही लहान आहे, सुरुवातीची साईज आहे, नंतर या पद्धतीनं मोठी होणार, त्याच्यानंतर आणखी या पद्धतीने मोठी होणार, आणि हे आता प्युपा स्टेजमध्ये सुप्त अवस्थेमध्ये जाण्याच्या मार्गावर आहे. याला आता कवर स्टार्ट आहे, कवर येणं सुरू झालेलं आहे. त्याचं लाईफ सायकल जे आहे, तर या पद्धतीनं ही शेवटची स्टेज म्हणजे या स्टेजपर्यंत ती भरपूर खाते, आता याचं खाणं बंद होते, या अवस्थेमध्ये जाते, नंतर याला कवच येतं, कवचमध्ये ही बऱ्याच दिवसापर्यंत राहते. जेव्हा त्याला फेवरेबल क्लायमॅटिक कंडिशन मिळाली तर तेव्हा या कुकूनमधून हे बटरफ्लाय बाहेर निघते आणि हे आता आणखीन संत्र्याच्या झाडावर जाणार, अंडी घालणार, अंडीमधून आणखीन अळ्या तयार होणार, या पद्धतीने याचं चक्र चालू असणार आहे संत्र्यामध्ये. तर नेचर ऑफ डॅमेज काय, लार्वा फीड ऑन लिव्ज फ्रॉम द मार्जिन टुअर द मिडरिब, या पद्धतीनं हे डॅमेज करते. इट रिझल्ट्स इन डिफोलिएट द ब्रँचेस, तर असं पानविरहित झालेलं फांद्या आपल्याला दिसतात जास्त प्रादुर्भाव झाल्यानंतर, आणि याचा प्रादुर्भाव जास्त करून जेव्हा नवीन फूट येत असते, 3 वर्षातून 3 वेळेस नवीन फूट आलेली असते संत्र्याला म्हणा फळझाडांना, तर जून जुलै महिन्यामध्ये, नंतर सप्टेंबर ऑक्टोबर आणि नंतर जानेवारी फेब्रुवारी, तेव्हा ही प्रादुर्भाव याचा जास्त दिसतो, कारण की नवीन आलेली कोवळे पानं हे खायला सुरुवात करते, म्हणून अतोनात नुकसान होतं, मग त्याला टाळण्यासाठी आपल्याला याचा बंदोबस्त करणं आवश्यक आहे. देन हँड पिकिंग ऑफ लार्वा, लार्जर साईज ऑफ लार्वा, तर ही लार्वा जी आहे अळी याची फारच जाड असते, त्याला एक कॅटरपिलरसुद्धा म्हणता येते, तर हाताने आपण धरून याला कुठं गाडून टाकता येते किंवा केरोसिनमध्ये टाकता येते, मारलं जातं. देन स्प्रे ऑफ मेलॅथिऑन 0.5% 2 to 3 times इन एव्हरी न्यू स्प्राउटिंग सीझन, तर मेलॅथिऑनची फवारणी करायला पाहिजे 0.5%, तर न्यू स्प्राउटिंग जेव्हा सुरुवात होते त्यावेळेस 2-3 फवारण्या करायला पाहिजे, तर या कीटकाचा प्रादुर्भाव आपल्याला थांबता येणार. नेक्स्ट इन्सेक्ट सायट्रस सिला, नेचर ऑफ डॅमेज, इट इज अ सिरियस सकिंग इन्सेक्ट ऑफ संत्रा, देन इट सक द सेल्सा फ्रॉम द टेंडर लिव्ज, तर हे रस शोषण करणारी कीटक आहे, या पद्धतीनं रस शोषण पानामधलं रस शोषण करते, आणि रस शोषण केल्यानंतर इट रिझल्ट कर्लिंग ऑफ लिव्ज, कर्लिंग ऑफ लिव्ज अँड ऑल्सो डिफोलिएट अँड ड्राइंग ऑफ ट्विंग्स, तर असं कर्लिंग होतं, नंतर याची ट्विंग्स जी आहे ते जळून जातं, वाळून जातं, तर याही कीटकाचा प्रादुर्भाव जास्त करून हे जेव्हा नवीन
फूट आलेली असते जून जुलै नंतर सप्टेंबर ऑक्टोबर आणि जानेवारी फेब्रुवारी या महिन्यामध्ये या कीटकांचा प्रादुर्भाव जास्त होतं. तर शेतकऱ्यांनी सतर्क असायला पाहिजे. तर हे कीटक दिसताच आपण याचा बंदोबस्त करायला पाहिजे की जेणेकरून आपल्या झाडांची वाढ थांबणार नाही. यामुळं झाडांची वाढ खुंटते कारण हे कोवळ्या भागाचं रस शोषण करते आणि ते डिपोलेट होऊन जातं. त्यातूनच नुकसान होते. इट ऑल्सो सिक्रेट हनीड्यू लाईक सबस्टन्स विच ग्रो ब्लॅकिश फंगस नोन ॲज कोळी कोळशी ऑल्सो नोन ॲज कोळशी. तर ही काय करते, रस शोषण करते आणि चिकट द्रावं एक्सक्रेटा सोडते आणि ते चिकट द्रावर हे पानावर पडतं, पानं कागतात आणि त्याच्यावर ब्लॅकिश फंगस ऑर्गॅनिझमची वाढ होते. कारण त्याचं ते फूड असतं, ते फंगस ग्रो झाल्यामुळं पान पूर्ण काळं झालेलं दिसतं. त्यालाच आपण कोळशी हा रोग आला असं म्हणतो आपण. तर ते फंगस ऑर्गॅनिझम तयार झाले असतात याच्या एक्सक्रेटामुळं. हनीड्यू सबस्टन्स असतं, चिकट द्राव असतं, त्याच्यावर फंगसची ग्रोथ होते म्हणून काळी बुरशीची वाढ झालेली दिसते. त्यालाच कोळशी असं म्हणतात. देन कंट्रोल मेजर स्प्रेइंग ऑफ नोआक्रॉन 0.025% ऑर मोनोक्रोडोफॉस 0.02% इज रिकमेंडेड फॉर इफेक्टिव्ह कंट्रोल ऑफ सायट्रसिला. तर हा सायट्रसिला आहे, तर याचा वेळेवर बंदोबस्त करणं आवश्यक आहे. तर हे सकिंग इन्सेक्ट आहे आणि यामुळं आणखीन दुसऱ्या रोगाचा प्रादुर्भाव होतं, कोळशी रोगाचा प्रादुर्भाव होतं. ते टाळण्यासाठी आपल्याला या कीटकाचाच प्रादुर्भाव जर टाळलो आपण तर त्या रोगाचाही प्रादुर्भाव टाळता येणार. त्यासाठी आपण फवारणी काय करणं आवश्यक आहे, नोआक्रॉन आहे 0.025% किंवा मोनोक्रोडोफॉस आहे 0.02% याची फवारणी आपण जेव्हा स्प्राउटिंग सुरुवात होते एकदम नवीन स्प्राउटिंग तर तेव्हा एक दोन फवारणी आपण 8-8 दिवसांनी फवारणी करणं आवश्यक आहे. तर या कीटकाचं बंदोबस्त होईल. तर या पद्धती नेक्स्ट इन्सेक्ट व्हाईट फ्लाय. इट इज ऑल्सो सिरियस सकिंग इन्सेक्ट ऑफ संत्रा. देन व्हाईट फ्लाय सक द सेल्सा फ्रॉम द टेंडर ल्यूज ऑन द लोअर साईड. देन अफेक्टेड ल्यूज बिकम्स येलोइश पॅचेस अँड देन ऑल्सो स्टंटेड ग्रोथ ऑफ प्लांट. तर व्हाईट फ्लाय म्हणजे पांढरी माशी. हे पानाच्या खालच्या बाजूनं जे नवीन पानं आलेले असतात, नवीन स्प्राउटिंग, त्याच्या खालच्या बाजूला बसून आत रस शोषण करतात. रस शोषण केल्यामुळं येलोइश पॅचेस दिसणार आणि पान कर्लिंग होणार आणि वाढ थांबणार. म्हणून वेळेवर याचा बंदोबस्त करणं आवश्यक आहे. देन कंट्रोल मेजर स्प्रे विथ नोआक्रॉन 0.1% फॉर देअर इफेक्टिव्हली कंट्रोल. मग 0.1% नोआक्रॉनची फवारणी केली पर तर या व्हाईट फ्लायचं कीटकांचं बंदोबस्त करता येतं. तर या पद्धतीनं हे कीटकं नंतर ते स्टेम बोरर बार्किटिंग कॅटरपिलर जे आहे हे आपण मँगोमध्ये बघितलेलंच आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट डिसीजेस बघूया आपण. महत्त्वाचे रोग कोणते संत्र्यावरचे, सायट्रस कॅन्कर हा जीवाणूजन्य रोग आहे. नंतर गमोसिस, डिंक्या रोग, फूट रॉट, कोळशी आणि डायबॅक. तर आपल्याला या दोन रोगाचंच बघायचं आहे. तर सायट्रस कॅन्कर याचं सिम्प्टम्स, सायट्रस कॅन्कर सिम्प्टम, इट इज अ सिरियस बॅक्टेरियल डिसीज ऑफ संत्रा. तर हा जीवाणू रोग आहे, जीवाणूपासून झालेला रोग आहे, बॅक्टेरियल डिसीज आहे. देन इट इज अ सिरियस प्रॉब्लेम इन ॲसिडिक सॉईल. ज्या जमिनी ॲसिडिक आहे तिथं याचा प्रादुर्भाव जास्तच जाणवते. देन वॉटर सोक्ड स्पॉट फाउंड ऑन ल्यूज फ्रूट अँड ट्विंग्स. देन ऑल्सो ब्राऊन क्वार्की स्पॉट फाउंड ऑन ल्यूज फ्रूट अँड ट्विंग्स. देन अफेक्टेड फ्रूट्स आर फॉल डाऊन. देन दिस डिसीज आर अफेक्टेड ल्यूज फ्रूट अँड ऑल्सो ट्विंग्स ऑर ब्रँचेस. तर हा सायट्रस कॅन्कर जे रोग आहे या रोगाची लागण झाल्यानंतर पानावरही होते, फळांवर होते, ट्विंग्स त्याचे जे लहान फांदे आहेत त्याच्यावरही आणि काही वेळेला आपल्याला मोठ्या फांदीवरसुद्धा हे रोगाचा प्रादुर्भाव जाणवतो. आणि या रोगाचं प्रादुर्भाव नेमकं काय, तर या पद्धतीनं ब्राऊन क्वार्की स्पॉट आढळतात. हे फळावर दिसत आहे, हे पानावरसुद्धा आहे, आणखीन हे पानावर मी वेगळी दाखवलेली हे ब्राऊन क्वार्की स्पॉट आहे. ही आउटग्रोथ असतं, याच्यावर आपण हात फिरवलं तर याला खडबडला वाटणार आपल्या हाताला, म्हणजे आउटग्रोथ झालेली आहे.
हे बॅक्टेरियल मायक्रोइजम आहेत, तर हे पानावरील रोगाचा प्रादुर्भाव जाणवतो. जास्त करून आपल्याला लिंबावर याचा प्रादुर्भाव, कागदी लाईम जी आहे त्याच्यावर प्रादुर्भाव आपल्याला हमखास बघायला मिळतं, आणि निंबू जे आहे त्याच्यावर, फळावर सुद्धा आपल्याला हे रोग जास्त जाणवतो. तर या पद्धतीनं फळावर जास्त सिरियस प्रॉब्लेम झालं तर डायरेक्ट काय होणार, हे फळ पूर्ण खराब होणार आणि गळून पडणार. तर हे रोग इथंच थांबत नाही तर ट्विंग्सवर आणि लहान फांद्यावर सुद्धा याचा प्रादुर्भाव आपल्याला जाणवतो. तर हे सिम्पटम्स आपल्याला बघायला मिळतात. बऱ्याच वेळा आपल्या घरी निंबू वगैरे आणलेलं असतात तर असा क्वार्की स्पॉट आढळतात, तर ते सायट्रस कॅन्कर हा रोग आहे. कोणतं? सायट्रस कॅन्कर. देन कंट्रोल मेजर. आता याचा बंदोबस्त काय करायला पाहिजे आपण? तर प्रून आउट द अफेक्टेड पोर्शन ऑफ प्लांट. जिथं कुठं प्रादुर्भाव झालेला आहे ते प्रादुर्भाव झालेला भाग आपण काय करायला पाहिजे? काढून टाकायला पाहिजे. फांदीवर झालं, पानावर झालं, त्याचं प्रून आउट करायला पाहिजे. कट करून फळं असतील सगळे फळे काढून टाकायला पाहिजे, डिस्ट्रॉ करून टाकायला पाहिजे. नेक्स्ट, स्प्रे विथ 1% बोर्डॅक्स मिक्सचर. तर 1% बोर्डॅक्स मिक्सचरची फवारणी करून या रोगाचा आपल्याला बंदोबस्त टाळता येतो. स्प्रे विथ 500 PPM स्ट्रेप्टोसायक्लिन सल्फेट. तर स्ट्रेप्टोसायक्लिन हे बॅक्टेरिसाइड आहे, तर त्याचं 500 PPM सोल्युशन तयार करायचं आणि त्या झाडावर फवारणी करायचं, तर या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला टाळता येणार. तर हे झालं सायट्रस कॅन्कर. नेक्स्ट, गमोसिस ऑफ सायट्रस. गमोसिस डिसीज म्हणजे डिंक्या रोग. सिम्पटम्स: इट इज अ सिरियस फंगल डिसीज ऑफ सायट्रस फ्रूट. तर हा फंगल डिसीज आहे, बुरशी रोग आहे. या रोगाची लागण ह्या खोळावर होत असते. कशावर होणार? खोळावर होणार आहे. तर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू 2 marks विचारतात. तर सिम्पटम आणि कंट्रोल मेजर लिहिणं आवश्यक आहे, कीटकाचंही आणि रोगाचंही. कीटकाचं नेचर ऑफ डॅमेज आणि कंट्रोल मेजर लिहायचं, आणि डिसीजचं सिम्पटम आणि कंट्रोल मेजर लिहायचं. एक एक मार्कासाठी किंवा 3 marks विचारलं तर 1.5 marks असणार आहे, किंवा 4 marks जर विचारलं तर 2-2 marks असणार आहे. त्या पद्धतीनं विचारू शकतात. तर आपण बघत होतो गमोसिस डिसीज. इट इज अ सिरियस फंगल डिसीज ऑफ सायट्रस फ्रूट. तर संत्र्यावरचं महत्त्वाचं बुरशी रोग आहे. देन गम लाईक सबस्टन्स उजिंग थ्रो स्टेम अँड ट्रंक. आता ज्या झाडावर या रोगाची लागण झालेली आहे तर त्या झाडाच्या फळामधून, त्याची बार्कमधून आपल्याला डिंक बाहेर निघालेलं दिसतं. तर या पद्धतीनं हे डिंक बाहेर निघणार, नंतर याची साईज वाढत जाणार, या पद्धतीने जास्त होणार, तर या पद्धतीनं डॅमेज होणार, आणि या पद्धतीने डिंक बाहेर निघणार. आणि डिंक बाहेर निघालं की हे काय करणार, डिंक हे बार्कला पूर्ण लूज करणार आणि ती बार्क गळून जाणार, नंतर डिंकसुद्धा निघून जाणार. या पद्धतीनं उडी पोर्शन आपल्याला बघायला मिळणार. उड पोर्शन हे पूर्ण उघडं पडणार आणि तर पाण्याचा संपर्क आलं की हे पूर्ण कुंजून जाणार. त्या पद्धतीनं या गमोसिस डिसीजचं संत्र्यावर, निंबूवर प्रादुर्भाव जाणवतो. देन अफेक्टेड बार्क फॉल डाऊन अँड एक्सपोज वूड पोर्शन. आता दाखविल्या पद्धतीनं जास्त डिंक बाहेर निघालं की ते बार्क एक्सपोज होणार, आणि एक्सपोज झाल्यामुळं ते बार्क खाली गळून जाणार आणि ते वूडचं पोर्शन एक्सपोज होणार, आपल्याला दिसायला लागणार ते खोड आतमधलं, आणि त्याचा पाण्याचा संपर्क आलं की खोड कुंजायला लागणार, झाड पूर्ण जळून जाणार. या पद्धतीनं हे गमोसिस डिसीज प्रादुर्भाव करतं. कंट्रोल मेजर: अप्लाय बोर्डॅक पेस्ट टू द अफेक्टेड प्लांट. तर आपण इंटरकल्चर ऑपरेशनमध्ये दाखविलं की बोर्डॅक पेस्ट लावलेलं, झाडाचं खोड जे आहे संत्र्याची पांढरे पांढरे दिसतात आपल्याला, तर ते बोर्डॅक पेस्ट लावलेलं असतं. तर गमोसिस डिसीजचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणूनही लावलेलं असतं, आणि सूर्यप्रकाशाचा सनबर्न इफेक्ट होऊ नये यासाठी बोर्डॅक पेस्ट हे संत्र्यावर लावलं जातं. देन स्क्रॅपिंग ऑफ ओझिंग पोर्शन अँड देन अप्लाय बोर्डो पेस्ट. तर जे जे डिंक आहे ते पूर्ण काढून घ्यायचं आणि त्याच्यावर बोर्डो पेस्ट अप्लाय करायचं, लावायचं. तर या पद्धतीनं गमोसिस डिसीजचा प्रादुर्भाव टाळता येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं आपलं संत्रा क्रॉप संपलेलं आहे, म्हणजे इथं आपलं सेकंड चॅप्टर पूर्ण संपलेलं आहे. या सेकंड चॅप्टरवरचे पुढं आपण जे लेक्चर घेणार आहोत ते एक्झरसाईजवर घेऊ. तर अगोदर हे व्यवस्थित व्हिडिओ बघा, एकदा नाही 2 वेळेस बघा, नंतर पॉईंट लिहून घ्या,
तर व्यवस्थित समजून सांगत आहे. जर समजत नसेल तर मला कमेंट्स करा की जेणेकरून माझ्यामध्ये मी बदल करणार. तर इथं आपण थांबूया. तर घरी बसा, अभ्यास करा. थँक्स. जय जवान जय किसान.